ओके okay. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या सेशनमध्ये आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करतोय ज्या टॉपिकचं नाव आहे वय म्हणजेच एज एज हा टॉपिक यक्स वाय पद्धतीने बरेच विद्यार्थी सोडवतात पण यक्स वाय पद्धत न वापरता शॉर्ट पद्धतीनं वयवरचे क्वेश्चन्स कसे सोडवायचे आजच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहोत कुठल्याच गणिताला आपण यक्स किंवा वाय पद्धत लावणार नाही आहोत सगळे गणित या ठिकाणी टाईप असतील अगदी बेसिक पासून तर ॲडव्हान्स लेव्हलच्या क्वेश्चन पर्यंत आपल्याला या ठिकाणी गणितं बघायची आहेत चला तर मग सेशनला आपण सुरुवात करूया बघा या ठिकाणी बघू शकता तुम्ही टाईप एक का आपल्याला काय म्हणतो आहे पहा अनिलचे चौदा वर्षापूर्वीचे वय आठ वर्ष होते तर आणखी तीन वर्षानंतर अनिलचे वय किती वर्ष असेल हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे कसं सोडवायचंय बघा सगळ्यात अगोदर आजचं वय काढायचं कसं काढायचं पहा सगळ्यात अगोदर अजून एक तुम्हाला या ठिकाणी शॉर्ट मेथड सांगू का बाकी कुठल्याही प्रकारचा गोंधळ न करता शॉर्ट पद्धत सांगू का या ठिकाणी म्हटलं चौदा वर्षापूर्वीचं वय आठ वर्ष तर आणखी तीन वर्षानंतर अनिलचं वय किती तर दिलेल्या सगळ्या वयाची बेरीज करून टाका हे चौदा वर्ष या ठिकाणी लिहून टाकायचे हे आठ वर्ष या ठिकाणी लिहून टाकायचे आणि हे जे तीन वर्ष आहेत हे देखील या ठिकाणी लिहून टाकायचे ठीक आहे आणि सगळ्यांची बेरीज करायची बघू आपलं उत्तर या ठिकाणी किती येते ठीक आहे मग आठ आणि तीन अकरा अकरा चार पंधरा पंधराशे पाच हातचा एक मग हा एक आणि हा एक एक दोन आपल्या प्रश्नाचं उत्तर पंचवीस वर्ष किती आला आपल्या प्रश्नाचं उत्तर पंचवीस वर्ष ऑप्शन क्रमांक ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे बघा बुद्धिमत्तेचं लेक्चर दररोज सायंकाळी सहा वाजता असते पण आज टेक्निकल प्रॉब्लेम मुळे रात्री आठ वाजता आहे रोज सायंकाळी सहा वाजता बुद्धिमत्तेचा क्लास होईल सगळ्यांनी हजर राहायचं आहे पुढे पुढचं गणित दोन नंबरचं बघा या ठिकाणी काय म्हणतं आहे सगळ्यांनी प्रश्नाकडे फोकस करा अतुलचे अठरा वर्षापूर्वीचे वय सात वर्ष होते तर आणखी पाच वर्षानंतर अतुलचे वय किती वर्ष असेल हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे ठीक आहे आता हा प्रश्न सोडवायचा कसा सेम पद्धत वेगळी काही पद्धत करत बसायची नाही जेवढे काही तुम्हाला वय दिलेली आहेत त्या सगळ्यांची बेरीज करायची बस डायरेक्ट तुमचं उत्तर येते मग या ठिकाणी अठरा वर्षापूर्वी म्हटलं सात वर्ष वय होतं म्हटलं तर आणखी पाच वर्षानंतरचं वय किती असं म्हणतात ठीक आहे बघा सगळ्यात अगोदर अठरा वर्ष लिहून घ्यायचं त्यानंतर हे सात वर्ष आहेत या ठिकाणी सात वर्ष आणि नंतरचे पाच वर्ष सगळ्यांची करू बेरीज ठीक आहे बघा आता सगळ्यांची बेरीज करूया आपण मग सात आणि पाच बारा बारा आणि आठ वीस वीस शून्य हलच्या आलेले दोन इथं आता वरचे दोन आणि हा एक तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर किती येतं या ठिकाणी तीस वर्ष ठीक आहे ऑप्शन क्रमांक बीमध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तीस वर्ष पण मित्रांनो मला हे जे गणित आहे तीस वर्ष उत्तर आलं ते एक्सप्लेन करून सांगायचं आहे की नेमकं तीस वर्ष उत्तर आलं कसं ठीक आहे बघा एका मिनटात सांगून देतो ती पण पद्धत आपल्याला म्हटलं की अठरा वर्षापूर्वीचं वय अतुलचं किती होतं सात वर्ष मग या सात वर्षामध्ये जर आपण अठरा वर्ष प्लस केले तर आजचं वय मिळते अठरा अधिक सात जर केलं तर या ठिकाणी पंचवीस वर्ष आता हे जे पंचवीस वर्ष आलं हे कधीचं वय बेटा हे आहे आजचं वय पण आपल्याला वय विचारलं कधीचं पाच वर्षानंतरचं म्हणून या पंचवीसमध्ये मध्ये पाच प्लस करायचे पंचवीस प्लस, प्लस पाच बरोबर तीस वर्ष पाच वर्षानंतरचं वय किती तीस वर्ष आहे ऑप्शन क्रमांक बी मध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे कळलं कसं सोडवलं ते ठीक आहे बघा अशा पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं तुम्हाला हे गणित सोडवता येतं पण मी तुम्हाला शॉर्ट पद्धतीने या ठिकाणी उत्तर सांगितलं की कशा पद्धतीने काढायचं आहे पुढे समोर तीन नंबरचं गणित सेम तसंच आहे काहीच फरक नाही अमोलचे सोळा वर्षापूर्वीचे वय नऊ वर्ष होते तर आणखी सहा वर्षानंतर अमोलचं वय किती वर्ष असणार हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे अगोदर आजचं वय काढायचं आणि आजच्या वयामध्ये जर आपण सहा वर्ष प्लस केले तर सहा वर्षानंतरचं वय मिळतं कसं काढायचं बघा सोळा वर्षापूर्वीचं वय किती म्हणतात नऊ वर्ष जर आपण या नऊमध्ये सोळा वर्ष प्लस केले तर आपल्याला ह्या ठिकाणी आजचं वय मिळून जाते ठीक आहे सोळा अधिक नऊ जर केलं तर पंचवीस वर्ष आता हे जे पंचवीस वर्ष आलं हे कधीचं वय भेटा हे आहे आजचं वय कधीचं वय ते आजचं वय आपल्याला म्हटलं काय त्यांनी की तुम्ही आम्हाला सहा वर्षानंतरचं वय सांगा तर या पंचवीसमध्ये प्लस सहा करून टाका आपलं उत्तर आपल्याला मिळते पंचवीस प्लस सहा बरोबर एकतीस वर्ष सहा वर्षानंतर अमोलचं वय किती होईल तर एकतीस वर्ष ऑप्शन क्रमांक डी मध्ये उत्तर आहे बघा अगदी सोप्या पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला गणित शिकायला मिळतात ठीक आहे खरंच जर तुम्हाला या ट्रिक्स आवडत असतील तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा ठीक आहे पुढे आता या ठिकाणी आपल्याला हे गणित बदलायचं आहे ठीक आहे हा जो गणित आहे हा जो टाईप आहे या ठिकाणी आपण बदलूया ठीक आहे बघा पुढचं गणित या ठिकाणी टाईप मी चेंज करतो आहे बघा टाईप क्रमांक दोन सोमेशचे सात वर्षापूर्वीचे वय पाच वर्ष होते तर आणखी किती वर्षांनी सोमेश सत्तावीस वर्षाचा होईल हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे ठीक आहे बघा आता हा प्रश्न कसा सोडवायचा आहे अगोदर आजचं वय काढायचं आपल्याला काय म्हटलं सोमेशचे सात वर्षापूर्वीचे वय पाच वर्ष जर आपण या आप पाच मध्ये सात वर्ष प्लस केले तर आजचं वय मिळते पाचन सात बारा वर्ष किती उत्तर आलं बारा वर्ष हे झालं आजचं वय सोमेशचं हे कधीचं वय झालं आजचं वय झालं पण आपल्याला काय म्हटलं की सोमेश सत्तावीस वर्षाचा कधी होणार तर काय करायचं आहे या सत्तावीसमधून आजचं जे वय आहे बारा वर्ष ते मायनस करून टाकायचं बघा सात मधून दोन गेले तर या ठिकाणी पाच उरतील दोन मधून एक गेला एक तर एक उरतील तर पंधरा वर्षाने काय उत्तर आहे पंधरा वर्षाने ऑप्शन क्रमांक बी मध्ये उत्तर आहे पंधरा वर्षाने सोमेश या ठिकाणी किती वर्षाचा होणार आहे हा सत्तावीस वर्षाचा होणार आहे ठीक आहे इथपर्यंत सगळ्याला समजलेलं असेलच यामध्ये काहीही वाद नाही आता पुढे पुढचं गणित पहा पाच नंबरचं गणित पण सेम तसंच आहे बघा सोमेशचे आठ वर्षापूर्वीचे वय चार वर्ष होते तर आणखी किती वर्षांनी सोमेश एकोणतीस वर्षाचा होईल हा प्रश्न विचारलेला आहे हा व्यंकट वाघमारे बेटा आहे साठी देखील बॅच आहे आपल्या मध्ये जाऊन बॅच घेऊ शकता ठीक आहे बघा सगळ्यात अगोदर आजचं वय काढू आपल्याला म्हटलं की सोमेस आठ वर्षापूर्वीचं वय चार वर्ष होतं जर या मध्ये आपण आठ वर्ष प्लस केलं तर चारन आठ बारा वर्ष बारा वर्ष आपलं उत्तर आलं तर बारा वर्षाचा सोमेश आहे बेटा आज पण आपल्याला त्यांनी काय म्हटलं की कि सोमेश किती वर्षानं एकोणतीस वर्षाचा होईल तर जेवढ्या वर्षाचा त्यांनी म्हटलं का नाही त्यामधून बारा वर्ष मायनस करायचे बघा नऊ मधून जर दोन गेले तर सात उरले आणि दोन मधून जर एक गेला तर एक तर सतरा वर्षाने सोमेश सतरा वर्षाने एकोणतीस वर्षाचा होईल ठीक आहे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कळलं इथपर्यंत डी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर कसं आलं हे सगळ्याला इथपर्यंत समजलेलं असेलच ठीक आहे पुढे पुढच्या गणिताकडे आपण जाऊयात एक अजून असंच गणित घेतो त्यानंतर आपण टाईप त्या ठिकाणी बदलणार बघा सोमेशचे नऊ वर्षापूर्वीचे वय सहा वर्ष होते तर आणखी किती वर्षांनी सोमेश एकतीस वर्षाचा होईल हा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे आता हा प्रश्न सोडवायचा कसा अगोदर आजचं वय काढा आपल्याला काय म्हटलं सोमेशचे नऊ वर्षापूर्वीचे वय सहा वर्ष होते जर या सहामध्ये आपण नऊ वर्ष प्लस केले तर सोमेशचं आजचं वय मिळते आपल्याला ठीक आहे मग नऊ अधिक सहा बरोबर पंधरा वर्ष तर जो सोमेश आहे तो आज पंधरा वर्षाचा आहे पंधरा वर्षाचा तो कधी आहे आज आपल्याला म्हटलं काय किती वर्षानं सोमेश एकतीस वर्षाचा होणार तर या एकतीसमधून बेटा हे जे पंधरा आहेत ते मायनस करायचे बघा एकमधून पाच नाही जात उसना घ्या अकरातून जर पाच गेले तर या ठिकाणी उरतील सहा इथं दोन राहिले दोन मधून एक गेला एक सोळा वर्षाने किती सोळा वर्षाने या ठिकाणी जो सोमेश आहे तो एकतीस वर्षाचा होईल ऑप्शन क्रमांक ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एवढं सगळ्याला समजलं का हा जो प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व्ह केला हा प्रश्न सगळ्याला समजला का इथपर्यंत सगळ्याला क्लिअर झाला का सांगा मला एक वेळा एवढं सगळ्याला समजलेलं असेल बरोबर का नाही ओके एवढं सगळ्याला समजलेलं आहे हा पुढे हा साक्षी मॅडम व्हॉट्सअप नंबरला पाठवून द्या बेटा पुढे जो प्रश्न आहे तो व्हॉट्सअप नंबरला पाठवून द्याल पुढे सात नंबरचा प्रश्न या ठिकाणी बघा खूप छान असं गणित या ठिकाणी दिलेलं आहे बघा प्रश्नाकडे सगळ्यांनी फोकस करा शॉर्ट मेथडनं आपण या ठिकाणी उत्तर काढू बघा टाईप क्रमांक तीन यक्स व वाय यांच्या वयाचे गुणोत्तर पाचा सात आहे यक्सचे वय पस्तीस वर्ष आहे तर वायचे किती वर्ष वय असेल हा प्रश्न विचारलेला आहे आता हा प्रश्न सोडवायचा आहे कसा सोडवायचा आहे बघा ना यक्स वाय लावायचे ना कुठल्याच पद्धतीची प्रश्न नाही ठीक आहे बघा सगळ्यात अगोदर दोन व्यक्ती आहेत एक्स आणि वाय या ठिकाणी मी लिहून घेतो बेटा एक्स या ठिकाणी लिहून घेतो मी वाय आपल्याला म्हटलं काय की त्यांचं जे गुणोत्तर आहे ते पाच सात आहे या ठिकाणी पाच वायचं सात आता म्हटलं काय आपल्याला की यक्सचे वय पस्तीस वर्ष आहे म्हणून यक्सच्या खाली लिहायचं पस्तीस आणि म्हणतात काय वायचं वय सांगा वायच्या खाली प्रश्नचिन्ह आता या ठिकाणी बघा या पाचशे पस्तीस झाले संख्या किती पटीनं वाढली सात पटीने संख्या किती पटीनं वाढली पाचशे पस्तीस झाली म्हणजे सात पटीनं वाढली मग पाच जर सात पटीनं वाढला असेल तर हा सात देखील मित्रांनो सातच पटीनं वाढणार म्हणून सात गुणुले सात बरोबर साती साती एकोणपन्नास वर्ष ठीक आहे तर वायचं वय वाई किती असणार आहे एकोणपन्नास वर्ष ऑप्शन क्रमांक सी मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे ठीक आहे मित्रांनो एक्स वाय पद्धत न वापरता उत्तर काढता येते जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर अशा स्ट्रिकनुसार सगळा अभ्यासक्रम शिकायचा असेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बेल आयकॉनला क्लिक करा ठीक आहे पुढे समोरचं गणित आठ नंबरचं गणित या ठिकाणी मी देतोय बघा पी व क्यू यांच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच आहे ठीक आहे चारास पाच आहे पीचे वय अठ्ठावीस वर्ष आहे तर क्यूचे वय किती हा प्रश्न म्हणतात ठीक आहे अग्निपंख म्हणतात की ऍडमिशन घ्यायचंय कसं घ्यायचं सांगतो बेटा ऍडमिशन कसं घ्यायचं ते पण सांगतो गणित बघूया आपण अगोदर या ठिकाणी दोन व्यक्ती आहेत पी आणि क्यू या ठिकाणी लिहून घेतो मी पी या ठिकाणी लिहून घेतो मी क्यू आता गुणोत्तर किती आहे चारास पाच या ठिकाणी चार या ठिकाणी पाच आता अजून त्यांनी काय म्हटलं आपल्याला की त्यांचं जे गुणोत्तर आहे पीचं जे वय आहे ते अठ्ठावीस वर्ष आहे म्हणून या पीच्या खाली अठ्ठावीस ठीक आहे पीच्या खाली अठ्ठावीस तर क्यूचं वय म्हणतात किती आहे तर चारची संख्या अठ्ठावीस झाली किती पटीनं वाढली सात पटीनं संख्या वाढली चार सात अठ्ठावीस जर पीच वय सात पटीनं वाढलं तर क्यूचं देखील तेवढ्याच पटीनं वाढते बेटा पाच गुनुले सात पाच सात पस्तीस वर्ष किती पस्तीस वर्ष ऑप्शन क्रमांक बी कळलं का कस उत्तर आलं ते ठीक आहे शॉर्ट पद्धतीनं अजून एक सूचना की आपला बुद्धिमत्तेचा क्लास आजपासून आपण फ्री सुरू केलाय रोज संध्याकाळी सहा वाजता आपल्या बुद्धिमत्तेचा क्लास असतो वाय जे अकॅडमीच्या याच यूट्यूब चॅनलवर ठीक आहे सगळ्यांनी सायंकाळी सहा वाजता बुद्धिमत्तेच्या क्लासला हजर राहायचं आणि सकाळी अकरा वाजता आपल्या याच युट्यूब चॅनलवर अंक गणिताचा क्लास असतो त्या पण क्लासला हजर राहायचं ठीक आहे पुढे समोरचं गणित बघा नऊ नंबरचं गणित या ठिकाणी आपल्याला मिळतं बघा यम व यन यांच्या वयाचे गुणोत्तर सहास अकरा आहे यमचे वय तीस वर्ष आहे तर यनचे वय किती हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे हा प्रश्न सोडवायचा आहे कसा सोडवायचा ठीक आहे एक्स वाय पद्धत तर वापरायची नाही शॉर्ट पद्धतीने उत्तर निघलं पाहिजे बघा सगळ्यात अगोदर दोघांची नावं यम आणि यन या ठिकाणी लिहून घेतो सुरुवातीला मी लिहित आहे यमचं नाव नंतर लिहितोय मी यांचं नाव जशी नावं आली का तशीच लिहा गुणोत्तर किती सहा साकरा या ठिकाणी सहा या ठिकाणी अकरा आता आपल्याला या ठिकाणी काय म्हटलं की यमचे वय तीस वर्ष आहे म्हणून यमच्या खालीत लिहा तीस तर यमचं वय किती आता या ठिकाणी काय करायचं या सहाचे झाले तीस संख्या किती पटीनं वाढली सहाचे तीस झाले संख्या वाढली मित्रांनो पाच पटीनं जर यमचं वय पाच पटीनं वाढलं तर यंच देखील पाच पटीनेच वाढणार मग अकरा गुणुले पाच अकरा पाच पंचावन्न वर्ष यंतच जे वय आहे ते पंचावन्न वर्ष राहील ऑप्शन क्रमांक सी मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे हा सुहास uh, uh, आठवीसाठी बॅच नाहीये बेटा आपल्याकडे आपल्याकडे स्पर्धा परीक्षेसाठी बॅच राहते ठीक आहे हां पोलीस भरतीची प्रथमे भरती जी म्हणतात पोलीस भरतीची बॅच घ्यायची पण कोणकोणते कौन विषय असणार ठीक आहे बेटा पोलीस भरतीचे सगळे विषय अंक गणित आहे बुद्धिमत्ता आहे मराठी व्याकरण आहे सगळे ठीक आहे बघा पुढे पुढचं गणित आता पुढचं गणित घेऊया आपण या ठिकाणी फॉर्म्युला वगैरे आपण बिलकुल यूज करत नाही ठीक आहे या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज करतोय का बिलकुल यूज करत नाही फक्त शॉर्ट पद्धतीनं आपण उत्तर काढत असतो ठीक आहे आता या ठिकाणी आपण गणित चेंज करूया कर ठीक आहे गणित आता या ठिकाणी आपण बदलूया बघा टाईप चेंज होणार आता या ठिकाणी प्रश्न बघा टाईप क्रमांक चार ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास दोन आहे त्यांच्या वयाची बेरीज चाळीस वर्ष असल्यास एचे वय किती हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे या ठिकाणी देखील एक्स वाय पद्धत वापरण्याची गरज नाही फक्त शॉर्टकट पद्धतीने उत्तर मिळते कसं मिळते ते आपण या ठिकाणी पाहू सगळ्यात अगोदर आपल्याला वय कोणाचं विचारलं एचे आजचे वय किती म्हणतात ए किती नंबरला आहे एक नंबरला म्हणून एक नंबरचं जे गुणोत्तर आहे तीन ते अगोदर या ठिकाणी लिहून घ्या लिघितलं लिहून त्यानंतर छेदात आता बघा दोघाच्या वयाची बेरीज दिली आपल्याला म्हणून या दोन्ही गुणोत्तराची बेरीज तीन आणि दोनची बेरीज किती पाच या ठिकाणी पाच आणि गुणाकारामध्ये एकूण दिलेली बेरीज किती चाळीस वर्ष या ठिकाणी चाळीस बरोबर आता या ठिकाणी भागाकाराची प्रोसेस पाच ने चाळीसला भागा पाच एक पाच पाच आठ चाळीस आता तीन गुणुले आठ जर केलं तीन आठ चोवीस वर्ष किती उत्तर आलं चोवीस वर्ष आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक हे बघा ऑप्शन क्रमांक एक मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे कळलं इथपर्यंत सॉल्व कसं केलं ते कळलं एक्स वाय पद्धत न वापरता सॉल्व करता येते अजून पुढचं गणित घेतो बघा पुढचं गणित ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच आहे त्यांच्या वयाची बेरीज छत्तीस वर्ष असल्यास बीचे आजचे वय किती हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे अगोदर एचं वय विचारलं आता बीचं वय विचारत आहे बीचं वय कसं काढायचं बघा ठीक आहे बीचं वय विचारलं तर बी किती नंबरला इथं दोन नंबरला मग दोन नंबरचं गुणोत्तर पाच आहे ते या ठिकाणी लिहून घ्यायचं अगोदर त्यानंतर छेदात इथं बघा दोघाच्या वयाची त्यांनी बेरीज दिलेली आहे म्हणून दोन्ही गुणोत्तराची बेरीज करायची ठीक आहे मग या ठिकाणी पाचन चार नऊ या ठिकाणी बेरीज लिहिली आणि गुनुले दिलेली एकूण बेरीज छत्तीस वर्ष या ठिकाणी लिहून घ्यायची बरोबर आता भागाकाराची प्रोसेस करू नऊने ने छत्तीसला भागा नऊ एक नऊ नऊ चोक छत्तीस आता बघा पाच गुणुले चार पाच चोक वीस वर्ष, वर्ष आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं वीस वर्ष बीचं वय किती वीस वर्ष ऑप्शन क्रमांक सी मध्ये प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे मित्रांनो शॉर्ट पद्धतीने उत्तर काढता येते सूत्र न वापरता ठीक आहे रोज सकाळी अकरा वाजता वायजे अकॅडमी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर गणिताचा फ्री क्लास असतो लाइव दररोज एक तास जॉईन करायचा त्याचबरोबर आज आजपासून दररोज सायंकाळी सहा वाजता आपला बुद्धिमत्तेचा क्लास पण सुरू झालाय रोज सायंकाळी सहा वाजता देखील सुरू राहायचं सहा वाजता देखील आपल्या याच वाय अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला यायचं दोन्ही क्लासेस तुम्हाला फ्री आहेत त्यानंतर मी मराठी व्याकरणाचा क्लास देखील सुरू करणार आहे पुढे समोर बारा नंबरचं गणित बघा ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर तीन पाच आहे त्यांच्या वयाची बेरीज अठ्ठेचाळीस वर्ष असल्यास एचे आजचे वै किती हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे सेम पद्धत आहे ठीक आहे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला विचारलं कोणाचं एचं वय किती आजचं ए किती नंबरला एक नंबरला नंबर मग एक नंबरचं गुणोत्तर तीन या ठिकाणी लिहा त्यानंतर छेदात आता बघा दोघाच्या वयाची त्यांनी बेरीज दिली म्हणून या दोन्ही गुणोत्तराची या ठिकाणी बेरीज करायची ठीक आहे बघा मग तीनन पाच आठ या ठिकाणी लिहून घ्या त्यानंतर गुणुले एकूण बेरीज अठ्ठेचाळीस वर्ष या ठिकाणी अठ्ठेचाळीस बरोबर आता भागाकाराची प्रोसेस करायची आहे बघा आठ ने अठ्ठेचाळीसला भागा आठ एक आठ आठ सख अठ्ठेचाळीस आता बघू शकता तीन गुनुले सहा तीन सख अठरा वर्ष किती उत्तर आलं अठरा वर्ष ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे कुठल्याच प्रकारचं सूत्र न वापरता आपण शॉर्टकट पद्धतीनं या ठिकाणी उत्तर काढलेलं आहे ट्रिकच्या माध्यमातून ठीक आहे ऐश्वर्या मॅडम म्हणतात बॅचची व्हॅलिडिटी किती आहे आणि अजून आपला एक मित्र म्हणतोय की बॅचबद्दल माहिती सांगा ठीक आहे ओके ओके काही हरकत नाही पुढचे गणित आपल्याला घ्यायचे अजून अर्धा तास आपला क्लास आहे पण त्यापूर्वी सूचना की मित्रांनो ह्या जशा तुम्ही ट्रिक्स बघताय याच्यापेक्षाही चा चांगल्या चांगल्या ट्रिक्स तुम्हाला आपल्या पेड बॅच मध्ये शिकायला मिळतात तुम्ही त्या ठिकाणी मला प्रश्न विचारू शकता तुमचे डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकता याच्यापेक्षाही चा चांगल्या पद्धतीनं जर तुम्हाला बुद्धिमत्ता पूर्ण शिकायची असेल तर तुम्ही आपली बुद्धिमत्ता ट्रिक बॅच जॉईन करू शकता एका मिनिटात माहिती सांगतो बुद्धिमत्ता ट्रिक्स बॅचमध्ये तुम्हाला दररोज लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही क्लास मिळतात ठीक आहे मी स्वतः शॉर्ट पद्धतीनं सगळे गणित शिकवतोय बेसिक पासून शिकवतोय तर अवघडातल्या अवघड प्रश्नापर्यंत ही बॅच जर तुम्ही आज घेतली तर फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे ती पण सहा महिन्यासाठी सहा महिन्यात तुम्ही बुद्धिमत्तेच्या सगळ्या अभ्यासक्रमाचे लाइव आणि रेकॉर्डेड व्हिडिओ किती वेळा बघा काही लिमिट नाही ही बॅच जर आज घेतली तर फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला मिळेल पण एक दोन दिवसामध्ये या बॅचची जी फी आहे ती पंधराशे रुपये होणार आहे त्यासाठी आत्ताच ॲडमिशन घेऊ शकता ॲडमिशन घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आपलं वाय जे अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं त्यासाठी गुगल प्ले स्टोरला जायचं तिथं जाऊन वाय जे जा अकॅडमी हे नाव सर्च केलं की अशा पद्धतीचा तुम्हाला लोगो दिसेल हा लोगो बघायचा आहे ॲप डाउनलोड करायचा आहे ऍप डाउनलोड केलं की ऍपमध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता ट्रिक बॅच दिसेल या बॅचला क्लिक करायचं बॅचला क्लिक केलं की बॅचच्या खालीच बाय नाऊ हे ऑप्शन मिळतं बाय नाऊला क्लिक केलं की सगळे पेमेंटचे ऑप्शन ओपन होतात तुमच्याकडे जर फोन पे असेल तर फोनपेला क्लिक करून पे नाव करा गुगल पे असेल तर गुगल पेला क्लिक करून पे नाव करा पेमेंट झाल्या झाल्या बॅचमधील लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही व्हिडिओज तुम्हाला लगेचच मिळतील तुमच्याकडे जर गुगल पे किंवा फोनपे नसेल तर तुम्ही तुमच्या मित्राच्या मोबाईलवरून गुगल पेनं किंवा फोनपेनं या नंबरला पेमेंट करू शकता नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो एक अडुसष्ट तेहतीस आणि पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट ह्याच व्हॉट्सअप नंबरला पाठवू शकता तुमचं देखील ॲडमिशन लगेचच होऊन जाईल ठीक आहे हो हो आमनजी म्हणतात बुद्धिमत्ता व अंकगणित दोन्ही विषयाची एकच बॅच घेऊ शकतो का घेऊ शकता आमनजी फक्त तुम्हाला पंधराशे रुपयामध्ये ती बॅच मिळत आहे त्या ठिकाणी ठीक आहे तुम्ही जर समजा बघा तुम्ही जर फक्त बुद्धिमत्तेची बॅच घेतली तर नऊशे नव्याण्णव रुपये लागत आहे अजून अंक गणिताची घेतली तर अजून नऊशे नव्याण्णव म्हणजे दोन हजार रुपये लागत आहे पण तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयाची जर बॅच घेतली तर दोन्ही विषय तुम्हाला फक्त पंधराशे रुपयामध्ये मिळतात ठीक आहे हो हो रतन रतन ओके रतन सर बिलकुल तुम्ही नेहमी क्लास करता ओळखलाय मी तुम्हाला पुढे आपल्या प्रश्नाकडे आपल्याला वळायचं आहे ठीक आहे बघा आता या ठिकाणी होईल आपला टाईप चेंज ठीक आहे या ठिकाणी आपण आता करूया आपला टाईप चेंज पण सगळ्यांना एक सूचना मित्रांनो सगळ्यांनी सूचना समजून घ्या की दररोज ठीक आहे दररोज सकाळी अकरा वाजता ठीक आहे दररोज सकाळी अकरा वाजता आपला गणिताचा क्लास राहतो आपल्या याच युट्यूब चॅनलवर वाय जे अकॅडमीवर ठीक आहे आणि सायंकाळी सहा वाजता आपला बुद्धिमत्तेचा क्लास राहतो ठीक आहे कुठं आपल्या याच युट्यूब चॅनलवर दररोज हे दोन्ही क्लासेस फ्री आहेत आणि प्रत्येक क्लास हा एक एक तास चालतो ठीक आहे त्यासाठी सगळ्यांनी या दोन्ही वेळेस हजर राहायचं सकाळी अकरा वाजता आणि सायंकाळी सहा वाजता आणि आपल्या मित्रांना पण सांगायचं की या वेळेमध्ये वाय जे अकॅडमी युट्यूब चॅनलला जाय आणि क्लास बघ फ्री क्लास त्या ठिकाणी आहे ट्रिक्स आणि क्लुप्ताच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिकवलं जातं ठीक आहे पुढे आता या ठिकाणी आपण टाईप चेंज करूयात करायचा टाईप चेंज टाईप चेंज करू का करायचा का टाईप चेंज आता सांगा या ठिकाणी आता आपण गणित बदलूया हं गणित बदलायचं थोडासा टाईप बदलायचा आता या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी ॲडव्हान्स थोडंसं गणित आपण अवघड पातळीकडं या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करूयात ठीक आहे नाहीचं काही हरकत नाही हा हो बिलकुल चला काही हरकत नाही पुढच्या गणिताकडे मी आता वळतोय बघा पुढे टाईप क्रमांक पाच स्क्रीनवर बघा टाईप क्रमांक पाच काय म्हणतोय राजेशचे वय विजेशच्या वयाच्या तीन पट आहे दोघाच्या वयाची बेरीज साठ वर्ष असल्यास राजेशचे वय किती हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे काय विचारला आपल्याला की राजेशचं जे वय आहे किती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे कशा पद्धतीने सोडवायचं बघा शॉर्ट पद्धत सांगतो एक्स वाय वापरण्याची गरज नाही शॉर्टकट पद्धत सांगतो लक्ष द्या ठीक आहे सगळ्यात अगोदर दोघांचे नावं लिहा सुरुवातीला कोण आहे राजेश तर या ठिकाणी राजेशचं नाव घेतलं लिहून त्यानंतर कोण आहे विजेश या ठिकाणी लिहा विजेशचं नाव ठीक आहे दोघांची नावं लिहिली आता काय करायचं बघा आपल्याला म्हटलं की राजेशचं वय विजेशच्या वयाच्या पट आहे राजेश तीन पट तर विजेश एक पट बघा राजेशचं वय विजेशच्या वयाच्या पट नंतर म्हटलं की दोघाच्या वयाची बेरीज साठ वर्ष आहे तर राजेशचं आजचं वय तुम्ही या ठिकाणी सांगा असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे कसं सोडवायचं बघा आपल्याला कोणाचं विचारलं राजसचं वय मग राजसचं गुणोत्तर किती तीन या ठिकाणी तीन लिहा त्यानंतर छेदात दोघाच्या वयाची बेरीज आहे ना दोन्ही गुणोत्तराची बेरीज तीन ने एक चार चार छेदात आणि गुणुले एकूण बेरीज साठ वर्ष या ठिकाणी बरोबर आता या ठिकाणी भागाकार करू चारने साठला भागा चार एक चार परत चार एक चार सहा मधून जर चार गेले तर दोन उरतात उरलेले दोन इथं चार न वीस ला भागू चारा पंचे वीस आता बघा या ठिकाणी पंधरा गुंडुले तीन पंधरा त्रिक पंचेचाळीस वर्ष किती उत्तर आलं आपलं पंचेचाळीस वर्ष ऑप्शन क्रमांक डी मध्ये या ठिकाणी बघू शकता कळलं का पंचेचाळीस वर्ष उत्तर कसं आलं हे या ठिकाणी सगळ्यांनी बघितलं का कळलं इथपर्यंत ओके ठीक आहे हम्म ओके सुहासजी सूट कमिशन पण घेऊ बेटा स्टेप बाय स्टेप सगळं घेतो काही काळजी करू नको ठीक आहे पुढे समोरचं अजून असंच गणित घेतो बघा यक्स वाय लावण्याची बिलकुल आवश्यकता पडणार नाही शॉर्टकट कट पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळत ठीक आहे बघा रमेशचे वय अंकुशच्या वयाच्या दोन पट आहे दोघाच्या वयाची बेरीज पंधरा वर्ष असल्यास अंकुशचे आजचे वय किती हा प्रश्न विचारलेला आहे एक्स वापरायचं नाही वाय वापरायचं नाही डायरेक्ट या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर निघतं ठीक आहे बघा सगळ्यात अगोदर दोघांची नावं लिहा सुरुवातीला रमेश आहे नंतर अंकुश आहे या ठिकाणी मी सुरुवातीला रमेश आहे तर रमेशचं नाव लिहितोय दोन नंबरला अंकुश आहे तर या ठिकाणी अंकुशचं नाव लिहितो आहे आता करायचं काय बघा सगळ्यात अगोदर आपल्याला म्हटलं की रमेशचं वय अंकुशच्या वयाच्या दोन पट आहे मग रमेशचं वय दोन पट तर अंकुशचं वय एक पट आहे की नाही ओके आता हो हो शिव सर लाइव क्लास पण भेटणार आणि रेकॉर्डेड व्हिडिओज पण भेटणार आता या ठिकाणी काय म्हटलं की तुम्ही आम्हाला अंकुशचं आजचं वय सांगा अंकुशचं गुणोत्तर किती आहे एक या ठिकाणी एक लिहा त्यानंतर छेदात आता यांनी दोघाच्या वयाची बेरीज दिली पंधरा बरोबर म्हणून दोन्ही गुणोत्तराची बेरीज करायची दोन एक तीन आणि गुणुले एकूण दिलेली बेरीज पंधरा वर्ष या ठिकाणी पंधरा बरोबर आता तीन न पंधराला भागा तीन एक तीन तिन्हा पाचची पंधरा आता एक गुणुले पाच बरोबर आपल्या प्रश्नाचं उत्तर पाच वर्ष ठीक आहे किती उत्तर आलं पाच वर्ष आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे कोणाचं विचारलं अंकुश वय अंकुशचं वय विचारलं तर पाच वर्ष आणि रमेशचं वय विचारलं तर दहा वर्ष ठीक आहे हा प्रश्न या ठिकाणी सोडवू शकतो ओके तुषार सर म्हणतात जर मी पोलीस बनलो सर तर त्यामध्ये फॅक्ट फक्त तुमचं तुमचा हात असणार जेव्हापासून तुम्हाला फॉलो करतोय तेव्हापासून मॅथमध्ये एक्सपर्ट झालो आहे आणि मी एरियामध्ये क्लास लावले होते ते पण सोडले आहे नाही नाही तुषार सर क्लास सोडू नका तुम्ही ज्यांच्याकडे क्लास लावले ते पण क्लास कंटिन्यू ठेवा आणि आपले पण कंटिन्यू ठेवा ठीक आहे पण तुमचं गणित चांगलं होतंय हे खूप चांगली बाब आहे ठीक आहे हा लिटल आर्टिस्ट म्हणतात घेऊ बेटा घेऊ स्टेप बाय स्टेप सगळं घेऊ काही काळजी करू नका ठीक आहे हां बघा समोर आता या ठिकाणी पुढचं गणित बघा यक्स वाय पद्धतनं वापरता सोडविता येतात गणित बघा पुढे राजेशचं वय रामच्या वयाच्या चारपट आहे दोघाच्या वयाची बेरीज सत्तर वर्ष असल्यास रामचे आजचे वय किती हा प्रश्न म्हणतात कसं सोडवायचंय या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवायचंय कसं सोडवायचं यक्स वाय पद्धत तर लावायची नाही ठीक आहे बघा सगळ्यात अगोदर कोण आहे या ठिकाणी राज नंतर राम दोघांची नावं लिहा सुरुवातीला राज आहे तर मी या ठिकाणी राजचं नाव लिहितोय दोन नंबरला राम आहे या ठिकाणी मी रामचं नाव लिहितोय आता बघा आपल्याला त्या काय म्हटलेलं आहे की त्यांच्या वयाबद्दल काय बोललेत बघा राजचे वय रामच्या वयाच्या चारपट ठीक आहे राजचं वय चारपट कोणाच्या रामच्या मग राम एक पट आता विचारलं कोणाचं वय ते बघा आपल्याला विचारलं रामचे आजचे वय किती मग रामचं गुणोत्तर किती वयाचं एक या ठिकाणी एक लिहा त्यानंतर शेदात आता बघा दोघाच्या वयाची त्यांनी बेरीज दिलेली आहे दोघाच्या वयाची त्यांनी काय दिलेली आहे बेरीज दिलेली आहे म्हणून या दोन्ही गुणोत्तराची बेरीज चार आणि एक पाच या ठिकाणी लिहा आणि गुणाकारामध्ये दिलेली बेरीज वर्ष या ठिकाणी लिहून टाका बरोबर आता भागाकाराची प्रोसेस करू पाचने सत्तरला भागा पाच एक पाच परत पाच एक पाच सात मधून पाच गेले तर दोन उरतात दोन इथं पाच ना आता वीसला भागू पाचोक वीस एक गुणुले चौदा बरोबर आपल्या प्रश्नाचं उत्तर येते चौदा वर्ष ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे ओके गोविंद जी हम्म ओके इथपर्यंत कळलं ओके ओके अंजली मॅडम काय म्हणतात सर ऍक्च्युअली खरं आहे मी पण क्लास लावला होता पण तरी कन्फ्युजन होत होतं म्हणतात अंजली मॅडम काय म्हणतात सर ॲक्च्युली खरं आहे मी पण क्लास लावला होता पण कन्फ्युजन होत होतं पण आता आपल्या क्लास करत आहे तर कन्फ्युजन होत नाही ओके ठीक आहे पुढे समोर पुढचं गणित कुठं वाय लावलं का आपण बिलकुल लावलेलं नाही मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असताल ना आणि तुम्हाला जर अशा ट्रिकचे गणितं बघायचे असतील ना तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला फ्री लाईव्ह क्लासेस मिळतील सकाळी अकरा वाजता अंक गणिताचा फ्री क्लास राहतो अकरा ते बारा आणि सायंकाळी सहा वाजता बुद्धिमत्तेचा क्लास राहतो सहा ते सात दोन्ही वेळेस फ्री क्लासेस आहेत सगळ्यांनी जॉईन करायचे आणि आपल्या मित्रांना पण त्या क्लासेसला जॉईन करायला सांगायचं आहे फ्री क्लास आहे सगळ्यांनी जॉईन करा म्हणायचं ठीक आहे पुढे हां संजना मॅडम समजलं नाही बरं ठीक आहे संजना मॅडम समजलं नाही आणि अजून एक दोन आपले मित्र म्हणतात की समजलं नाही ठीक आहे हा एकदा परत सांगतो ठीक आहे ओके ओके मनोज सर बिलकुल ओके रतन सर म्हणतात की मी वही पेन न घेता उत्तर देतोय सर फक्त तुमच्या मुळे ओके बेटा ओके हा बघा एकदा परत सांगतो आपल्या एक दोन मित्रांना गणित समजलं नाही कसं सांगाय कसं कसं सांगतो बघा लक्ष द्या आता आपल्याला म्हणतात इथं राज आहे आणि इथं राम आहे सुरुवातीला राज आहे तर राजचं नाव लिहून घ्या बेटा नंतर कोण आहे राम तर या ठिकाणी राम आहे ठीक आहे आता या ठिकाणी म्हटलंय की राजचं वय रामच्या वयाच्या चारपट राजचं वय चारपट तर रामचं वय एक पट आता काय म्हटलं की तुम्ही आम्हाला रामचं वय सांगा बरोबर का मग रामचं वय जर विचारलं तर रामच्या वयाचं गुणोत्तर एक आहे या ठिकाणी एक त्यानंतर छेदात दोघाच्या वयाची बेरीज दिली म्हणून दोन्ही गुणोत्तराची बेरीज चार आणि एक पाच या ठिकाणी आणि गुणुले एकूण बेरीज सत्तर वर्ष या ठिकाणी बरोबर आता भागाकाराची या ठिकाणी क्रिया करू पाच ने सत्तरला भागा पाच एक पाच परत पाच एक पाच सात मधून जर पाच गेले तर दोन उरतात या ठिकाणी दोन पाच ने वीसला भागू पांचोक वीस आता चौदा गुणुले एक बरोबर आपल्या प्रश्नाचं उत्तर किती चौदा वर्ष ठीक आहे ऑप्शन क्रमांक बी ठीक आहे मित्रांनो युट्यूबवरती एकच गणित वारंवार रिपीट करून सांगता येत नाही कारण भरपूर विद्यार्थी असतात पण आपल्या पेड बॅच मध्ये रिपीट करून सांगता येतात तुम्ही जितक्या वेळेस म्हणता तितक्या वेळेस सांगता येतात कारण त्या ठिकाणी विद्यार्थी कमी असतात ठीक आहे ओके त्या ठिकाणी विद्यार्थी कमी असतात जर तुमची इच्छा असेल तर पेड बॅच घेऊ शकता जर तुम्हाला खरंच गणित बुद्धिमत्ता चांगला करायचा असेल तर ठीक आहे युट्यूबवर कसं आहे एखाद्या वेळेस मी गणित रिपीट करून सांगू शकतो पण जास्त वेळेस युट्यूबवर रिपीट करता येत नाही कारण बरेच विद्यार्थी असतात जर तुमचं गणित कच्चं असेल तर तुम्ही आपली अंकगणिताची बॅच जॉईन करू शकता बुद्धिमत्तेची बॅच जॉईन करू शकता ठीक आहे तिथं तुम्ही जितक्या वेळेस म्हणसाल तितक्या वेळेस रिपीट करता येते कारण तिथे विद्यार्थी कमी असतात तुमचे प्रश्न त्या ठिकाणी माझ्यापर्यंत पोहोचतात आपल्या पेड बॅचमध्ये पण यूट्यूबवर तसं होत नाही कारण खूप विद्यार्थी राहतात कमेंट भरपूर असतात त्यामुळं कोणाची कमेंट दिसते तर कोणाची कमेंट दिसत नाही आहे की नाही त्यासाठी म्हणतोय हा पुढे आता या ठिकाणी आपण करूया टाईप चेंज बघा या ठिकाणी टाईप चेंज होणार टाईप क्रमांक सहा प्रश्न बघा प्रवीण व प्रवेश यांची आजची वय वीस वर्ष व अठरा वर्ष आहे आणखी किती वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर तेरास बारा होईल हा प्रश्न विचारतात कसा सोडवायचा हा प्रश्न बघा दोन नाव आहेत प्रवीण आणि प्रवेश या ठिकाणी लिहितो मी प्रवीण समोर लिहितो मी प्रवेश आता या ठिकाणी आपल्याला काय म्हटलं की त्यांची आजची वय वीस वर्ष आणि अठरा वर्ष आहे या ठिकाणी वीस आणि या ठिकाणी अठरा वर्ष आता आपल्याला म्हणतात काय कि की आणखी किती वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर तेरास बारा होईल असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे ठीक आहे मग हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा तर कसा सोडवायचा हा ठीक आहे बघा तर हा बाय ऑप्शन यस या प्रश्नाला काय करायचं राहते बाय ऑप्शन त्या ठिकाणी जायचं राहते ठीक आहे बघा ऑप्शनवरून जर मी सहा वर्ष घेतलं ठीक आहे या वीस मध्ये जर मी सहा प्लस केलं तर वीस अधिक सहा बरोबर सव्वीस वर्ष ठीक आहे त्यानंतर मध्ये जर मी या ठिकाणी चार प्लस सहा प्लस केलं सहा प्लस केलं तर या ठिकाणी चोवीस वर्ष ठीक आहे आता या दोघांना दोन्ही भाग जातो भागाकार करून पाहू बे एक बे बे त्रिक सहा त्यानंतर बे एक बे बे दोन हे चार गुणोत्तर किती तेरास दोन आलं जे आपल्याला पाहिजे होतं मग आपल्या प्रश्नाचं उत्तर किती सहा वर्ष सहा वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर तेरास बारा होईल ठीक आहे इथपर्यंत समजलं असेल ठीक आहे व्हेरी गुड ओके योगेश सर ओके ओके पुढे पुढच्या गणिताकडे घेऊ मग आता पुढच्या गणिताकडे जायचं ठीक आहे ओके एक्स वाय नाही ना काही हरकत नाही एक्स वाय पद्धतीची काही गरज पण नाही बेटा पुढे समोर सतरा नंबरचं या ठिकाणी गणित बघा काय दिलेलं आहे ठीक आहे पहा प्रणव व अर्णव यांचे वय सोळा वर्ष व वीस वर्ष आहेत आणखी किती वर्षानंतर त्यांच्या वयांचं गुणोत्तर सहा स सात होईल हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे ठीक आहे बघा हा या ठिकाणी बघा दोन नाव आहेत सुरुवातीला कोणाचं नाव आहे प्रणवचं या ठिकाणी मी प्रणव लिहिलं दोन नंबरला अर्णव आहे या ठिकाणी मी अर्णव लिहिलं ठीक आहे आता दोघांची आजची वय सोळा वर्ष आणि वीस वर्ष आहेत या ठिकाणी सोळा वर्ष या ठिकाणी वीस वर्ष अशा प्रश्नाचं उत्तर ना बाय ऑप्शन पटकन काढायचं ऑप्शनपैकी काढायचं राहते ठीक आहे ऑप्शनपैकी या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काढावं लागतं ऑप्शनपैकी फास्टमध्ये या ठिकाणी उत्तर येतं मग यापैकी कोणती संख्या लागू पडते आठ वर्ष सहा वर्ष किती मी जर या ठिकाणी घेतलं ऑप्शन क्रमांक डी आठ वर्ष तर बघा या सोळामध्ये जर मी या ठिकाणी आठ प्लस केलं ठीक आहे तर उत्तर किती येते चोवीस वर्ष वीस मध्ये जर मी आठ प्लस केलं तर उत्तर किती येते अठ्ठावीस वर्ष ठीक आहे आता या ठिकाणी बघा आपल्याला करायचं काय या चोवीसला आणि अठ्ठावीसला कितीनं भाग जाणार आहे कितीनं भाग जातो चारनं जातो की नाही भाग मग चारनं या ठिकाणी भागायचं ठीक आहे चार सख चोवीस आणि चार सात अठ्ठावीस या चोवीसला आणि अठ्ठावीसला न भाग जात होता म्हणून भाग दिला बेटा गुणोत्तर किती आलं सहा सात जे की आपल्याला पाहिजे होतं म्हणून प्रश्नाचं उत्तर किती आठ किती आलं उत्तर आठ वर्ष ऑप्शन क्रमांक डी कळलं का आठ वर्ष कसं उत्तर आलं ते अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढता येते ठीक आहे हा इथपर्यंत सगळ्याला समजलेलं असणारच आहे ओके पुढे घेऊ मग आता अजून प्रश्न पुढच्या प्रश्नाकडे जाऊ ठीक आहे बघा ओके अनिकेत जी म्हणतात असं वाटतंय सर आता की पुस्तक उघडायची गरज पडणार नाही 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 बेटा पुस्तक उघडायचं पण या ट्रिक्स लक्षात ठेवायच्या ठीक आहे ओके सुहासजी तुम्ही उत्तर दिलं बरोबर पुढे बघा पुढे समोरचं गणित या ठिकाणचं गणित बघा काय आहे अजय व विजय यांचे आजची वय बावीस वर्ष व बत्तीस वर्ष आहेत आणखी किती वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर सोळास एकवीस होईल असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे कसं सोडवायचं बघा दोन नाव आहेत अजय आणि विजय लिहून घ्या सुरुवातीचं नाव अजय नंतरचं नाव विजय दोघांची आजची वय किती बावीस वर्ष आणि बत्तीस वर्ष आपल्याला म्हणतात किती वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर सोळा एकवीस होईल ठीक आहे जर मी ऑप्शनपैकी घेतलं दहा वर्ष तर बघा बावीसमध्ये जर दहा प्लस केलं तर बावीस प्लस दहा बरोबर बत्तीस आणि बत्तीसमध्ये जर दहा प्लस केलं बत्तीस अधिक दहा बरोबर बेचाळीस आता बत्तीसला आणि बेचाळीसला दोन्ही भाग जातो म्हणून भागा बे एक बे तीनमधून दोन गेले तर एक उरतो एक इथं बारा झाले परत दोन भागा बेसख बारा त्यानंतर बेचाळीसला बे, बे दोन ए चार आणि बे एक बे गुणोत्तर किती आलं सोळा सेक वीस जे आपल्याला पाहिजे होतं ठीक आहे हे आलं आपल्या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे बघा अजून एक महत्वाची सूचना मित्रांनो खरंच जर तुमचं गणित कच्चं असेल गणितामध्ये तुम्हाला काही अवघड जात असेल तर तुम्ही आपल्या पेड बॅचेस जॉईन करू शकता ठीक आहे आपल्या पेड बॅचेसमध्ये तुम्हाला भरपूर पद्धतीच्या बॅचेस आहे तुम्ही पोलीस भरती करताय पोलीस भरतीची बॅच उपलब्ध आहे तुम्ही जर कोर्टची बॅच करताय ती बॅच पण उपलब्ध आहे भरपूर पद्धतीच्या या ठिकाणी बॅचेस उपलब्ध आहेत तुम्हाला जर बुद्धिमत्तेची बॅच पाहिजे तर बुद्धिमत्तेची बॅच पण मिळून जाते बुद्धिमत्तेची ही जी बॅच आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे आणि सहा महिन्यापर्यंत लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लास तुम्ही किती वेळा बघू शकता काही लिमिट नाही ठीक आहे त्यानंतर या बॅचची फी पंधराशे रुपये होणार आहे फी वाढणार आहे त्यासाठी आत्ताच ॲडमिशन घेऊ शकता ॲडमिशन घेण्यासाठी वाय जे अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा त्यासाठी गुगल प्ले स्टोरला जायचं वाय जे अकॅडमी नाव टाकलं की अशा पद्धतीचा लोगो येतो लोगो बघायचं ॲप डाउनलोड करायचं त्यानंतर जी बॅच पाहिजे त्या बॅचला क्लिक केलं की बॅचच्या खालीच बाय नाऊचं ऑप्शन येतं बाय नाऊला क्लिक केलं की सगळे पेमेंटचे ऑप्शन येतात तुमच्याकडे जर फोनपे असेल फोनपेला क्लिक करून पे नाव करा गुगल पे असेल गुगल पेला क्लिक करून पे नाव करा पेमेंट झाल्या झाल्या लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही व्हिडिओ तुम्हाला दिसतील ठीक आहे लाईव्ह बघायचे लाईव्ह बघा ऑफलाईन बघायचं म्हणजेच ते पण रेकॉर्डेड बघू शकता काही विद्यार्थ्याकडे गुगल पे किंवा फोनपे नसेल तर त्यांनी मित्राच्या नंबरवरून गुगल पेनं नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो एक अडुसष्ट तेहतीस या नंबरवर गुगल पेनं किंवा पे फोनपेनं पैसे पाठवायचे पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट ह्याच व्हॉट्सअप नंबरला पाठवून द्यायचा तुमचं देखील ॲडमिशन होऊन जातं ठीक आहे ओके ठीक आहे उद्या लक्षात घ्या उद्या किती वाजता क्लास आहे मग बघा उद्या किती वाजता क्लास आहे सकाळी अकरा वाजता अंक गणिताचा क्लास हा सकाळी अकरा वाजता अंक गणिताचा क्लास आणि सायंकाळी सहा वाजता बुद्धिमत्तेचा क्लास लक्षात ठेवा सायंकाळी सहा वाजता बुद्धिमत्तेचा क्लास हे दोन्ही क्लास लाइव आहेत दोन्ही क्लासेस फ्री आहेत सगळ्यांनी या दोन्ही क्लासला हजर रहा वायजे अकॅडमी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर ठीक आहे आजच्या सेशनमध्ये मी एवढे गणित घेतले याच्या पुढचे जे गणित आहेत ते आपण उद्याच्या तासाला घेऊ आजच्या सेशनमध्ये एवढं भेटू पुनशे एकदा पुढच्या तासामध्ये ज्यांना ज्यांना बॅच घ्यायचं आहे त्यांनी बॅच घेऊ शकता अंकगणिताची बॅच घ्यायची आहे अंकगणिताच्या बॅचमध्ये बॅच मध्ये घ्या बुद्धिमत्तेची घ्यायची बुद्धिमत्तेची बॅच घ्या पोलीस भरतीची बॅच पाहिजे तर पोलीस भरतीची बॅच पण घ्या सुरू होत आहे ठीक आहे ओके भेटू पुढच्या पुढच्या तासाला ठीक आहे धन्यवाद